पाटलांनी असं म्हटलं की अमोल कोल्हे आणि माझ्यात जर लढत झाली तर मला ते सोपं जाईल असं सुद्धा म्हटलं होतं. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, या पलीकडे दुसरं काय बोलू, कारण अजून जागा कुणाला जाणार, तिकीट कुणाला मिळणार, या सगळ्या गोष्टी हे त्याला ते मराठीत एक म्हणे ना, उताळवा नवरा गुडघ्याला भाषीन, तसा काय प्रकार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मला महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो की या निवडणुका आणि पदं या सगळ्या महत्त्व या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची. जर हे प्रश्न सुटले नाही तर येणाऱ्या पदांना काय चाटायचं आहे तुम्हाला काय, निवडणुकांना हे बघायचं आहे. जर या हे प्रश्न जर सुटले नाहीत तर नुसती शोभेची पदं मिळवण्यात अर्थ काय. यात्रेवरती सुद्धा टीका केली आहे, जनता 5 वर्ष आक्रोश करत होती मात्र खासदार फिरकले नाहीत आणि तेच खासदार आता जन आक्रोश यात्रा करतायत अशी टीका आढरावने केली. हे बघा, आपण ज्यांचा उल्लेख करतात ते एक वयस्कर नेते आहेत, त्यामुळे आजच्या कदाचित डिजिटल युगाशी त्यांचा संबंध कमी असेल. माझी त्यांच्या सोशल मीडिया टीम जर कोणी त्यांची बघत असेल तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की माझी फेसबुक वॉल, इंस्टाग्राम वॉल हे ते पाहू शकतात आणि त्यांनी याचं उत्तर द्यावं की केंद्र सरकारनं वॅक्सिनेशनचं धोरण आणण्याच्या आधी 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा एकमेव मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. फॅबीफ्लूची जी गोळी आहे देशपातळीवर, फॅबीफ्लूची गोळी जी आहे त्याची 27% किंमत कमी करणारा जो खासदार आहे तो त्यांच्याच मतदारसंघाचा आहे हे त्यांना कदाचित ठाऊक नसावं. त्याचबरोबरीनं कालच माननीय गडकरी साहेबांनी जे तब्बल 20,000 कोटींच्या आसपासचे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना मंजुरी दिली, हे प्रश्न 15 वर्ष प्रलंबित होते अहो या मतदारसंघामध्ये, ते मार्गी लागलेले आहेत. पहिल्या स्टंपमध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार आहेत, संपूर्ण देशामधले जे फर्स्ट स्टंपचे खासदार आहेत त्यातला 3रा क्रमांक आहे आणि त्यानंतर केवळ टीका करायची म्हणून टीका करण्यापेक्षा मला वाटतं वयस्कर व्यक्तींनी आशीर्वादाचा हात द्यावा, चांगल्याचं चांगलं कौतुक करावं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.